नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरीच्या संधी या चॅनलमध्ये मी अभिषेक आपलं स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपल्याला माहीत आहे, आपण फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी या विषयाची लेक्चरची सिरीज चालू केलेली आहे. याच्यामध्ये आपण पहिला जो भाग आहे तो बायोलॉजी घेतलेला आहे. याच्यामध्ये आपण जे पहिलं प्रकरण आहे ते कम्प्लीट केलेलं आहे. पहिलं प्रकरण हे पेशी होतं, तर याच्यामध्ये आपण या पेशी या घटकामध्ये जे जीवशास्त्र आहे त्या जीवशास्त्राच्या व्याख्या, त्याच्याबद्दल अनेक शास्त्रज्ञांनी मांडलेले आपली मतं याचा अभ्यास केलेला आहे. त्यासोबत ज्या पेशी आहेत, पेशीची रचना, त्यांचं कार्य या घटकाची माहिती पाहिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, पेशी या घटकावर कोणत्या प्रकारचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात याचे आपण थोडक्यात आता. जो पहिला प्रश्न आहे तो म्हणजे आपल्या मेंदूतील चेता पेशींची संख्या किती असते. तर आपल्याला माहितीच आहे की आपल्या मेंदूमध्ये ज्या चेता पेशी असतात त्यांची संख्या ही सुमारे 10,000 दशलक्ष इतकी असते. त्याच्यानंतरचा जो दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे पेशीचे ऊर्जेनिर्मितीचे केंद्र किंवा ऊर्जेनिर्मितीचा कारखाना कशाला म्हणतात. मायक्रोकॉन्ड्रिया म्हणजेच आपण त्याला तंतुकणिका म्हणतो, हे पेशीच्या ऊर्जेनिर्मितीचे केंद्र असते. तर विद्यार्थी मित्रांनो, जो पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे प्रद्रव्य पटलाची जाडी किती असते. आपल्याला माहितच आहे की प्रद्रव्य पटलाची जाडी ही सुमारे 70 एमस्ट्रॉंग एवढी असते. तर पेशीमध्ये केंद्रकातून बाहेर पदार्थाचे वहन हे कोणते अंगक करते. तर अंतर्द्रव्य जालिका हे जे आहे ते बाहेर पेशीच्या केंद्रकातून बाहेर पदार्थाचे वहन करणारे अंगक असते. तर पाचवा या ठिकाणी आपण प्रश्न पाहूया, त्याच्यामध्ये पेशी विभाजनाच्या वेळेस केंद्रकातील कोणत्या अंगकापासून गुणसूत्रे तयार होतात. तर यामध्ये रंगगुणसूत्रे याच्यापासून गुणसूत्रे तयार होतात. सहावा जो भाग आहे तो सुक्या मनुका, म्हणजे जो सुका मनुका असतो त्याच्यामध्ये ते कोणत्या द्रवणात ठेवल्यानंतर फुगतात. तर सुक्या मनुका अति परासरणी या द्रवणामध्ये ठेवल्यानंतर फुगतात. खालीपैकी कोणते अंग प्राणी पेशीमध्ये आढळतात. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहितच आहे की प्राणी पेशीमध्ये पेशीभित्तिका नसते, त्यामुळे आपल्याला माहितच आहे की पेशीभित्तिका हे अंग प्राणी पेशीमध्ये नसते. तर या ठिकाणी दोन विधाने दिलेली आहेत, त्या विधानापैकी कोणते विधान सत्य आहे आपल्याला पाहायचं आहे. तर पहिलं जे विधान आहे ते म्हणजे लयकारिकाला पेशीतील टाकाऊ पदार्थाची विल्हेवाट लावणारी संस्था असे म्हणतात. तर हे विधान बरोबर आहे. जे दुसरं विधान आहे ते लयकारिकांना आत्मघाती पेशी असं म्हणतात. तर या ठिकाणी जी दोन्ही विधाने आहेत ती पूर्णपणे बरोबर आहेत, त्यामुळे याचं उत्तर दोन्ही बरोबर हे आहे. त्याच्यानंतर जो पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे सत्यविधान ओळखा. तर पहिलं जे विधान दिलेलं आहे ते वनस्पतीमध्ये हरितलवके प्रकाश संश्लेषणाचे कार्य करतात. तर हे विधान पूर्णपणे बरोबर आहे. सर्व लवकांमध्ये रंगद्रव्ये असतात. विद्यार्थी मित्रांनो, फक्त हरितलवकामध्ये रंगद्रव्ये असतात, त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. त्याच्यानंतरचा तिसरा जे विधान आहे ते म्हणजे नारंगी रंगाच्या लवकांना कॅरोटीन असे म्हणतात. तर हे विधान बरोबर आहे, कारण कॅरोटीन याच्यामध्ये नारंगी रंग असतो. ज्याप्रमाणे आपल्याला माहीत आहे की गाजर याच्यामध्ये जे रंगद्रव्य असतं ते नारंगी असतात. त्याच्यानंतर पिवळ्या रंगाच्या लवकांना इथोफिल म्हणतात, हे पण बरोबर आहे. त्यामुळे या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते अ क ड फक्त ब नाही हे उत्तर या प्रश्नाचं असू शकतं. याचं उत्तर क हे आहे. त्याच्यानंतरचा जो 10वा प्रश्न आहे ते आपण पाहूया. तर जे पहिलं विधान दिलेलं आहे ते लयकारिका हे पेशीतील स्रावी अंगक आहे, आणि जे दुसरं विधान दिलेलं आहे ते गॉल्गी संकुल मेद आणि प्रथिनांचे संश्लेषण करतात. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जे पहिलं विधान आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे, आणि जे दुसरं विधान आहे ते बरोबर आहे, त्यामुळे याचं उत्तर हे दुसरं विधान येणार आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती. विद्यार्थी मित्रांनो, आपण व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे की जे मानवी शरीर असतं त्यातील जी चेतापेशी असते ती सर्वात लांब पेशी असते. सर्वात लांब पेशी मानवी शरीरातील ही चेतापेशी असते. त्याच्यानंतर 12वा प्रश्न आहे, त्याच्यामध्ये दोन विधाने दिलेली आहेत. जे पहिलं विधान आहे ते DNA मुळे अनुवंशिक माहितीचे संक्रमण एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे होते, आणि दुसरं जे विधान आहे
ते म्हणजे एककाला जनुक असे म्हणतात. तर या ठिकाणी जे पहिलं विधान आहे ते फक्त बरोबर आहे आणि जे दुसरं विधान आहे ते पूर्णपणे चुकीचं विधान आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर अचूक आणि या प्रश्नाचं उत्तर हे अ बरोबर आहे आणि ब चूक हे आहे. 13वा प्रश्न, याच्यामध्ये विधाने दिलेली आहेत, त्यामधील कोणतं विधान बरोबर आहे हा प्रश्न विचारलेला आहे. प्रज्ञे बनलेले असते हे पहिलं विधान आहे. दुसरं आहे ते पेशीभित्तिका मेद आणि प्रथिने या श्रेणूंचे बनलेले असते. तिसरं आहे ते पेशी पटलाला मेदयुक्त समुद्रात तरंगणारे हिमनग असे म्हणतात. आणि तिसरं विधान, चौथं विधान आहे ते पेशी भित्तिकाला मुक्त परगम्य पटल असे म्हणतात. तर ह्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, ह्याच्यामध्ये फक्त आणि फक्त अ आणि ब ही दोन विधानं आहेत बरोबर आणि ग आणि ड विधाने चुकीचे आहेत. आणि ब हे ए. 14वा प्रश्न आहे, खालीलपैकी एक पेशी सजीव कोणता? तर आपल्याला माहीत आहे की प्लाझ्मोडियम हा एक पेशी सजीव आहे. ज्याप्रमाणे अमीबा हा एक पेशी सजीव आहे, त्याचप्रमाणे प्लाझ्मोडियम हा एक पेशी सजीव आहे. त्याचबरोबर युग्लिना आणि प्यारामोशियम हे सुद्धा एक पेशीय सजीव आहेत, कारण हे अमीबाच्या गटामध्ये येतात. त्यामुळे याचं उत्तर हे अ क ड असणार आहे. प्यारामोशियम, प्लाझ्मोडियम आणि युग्लिना हे याचं उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पाण्याचे अधिक प्रमाण असलेल्या भागाकडून कमी प्रमाण असलेल्या भागाकडे वहन होते. तर या ठिकाणी चार उदाहरण वाक्य दिलेले आहे, तर कोणतं वाक्य योग्य आहे हे आपल्याला पाहायचं आहे. पारासरणाबाबत खालीलपैकी योग्य विधान कोणते? तर पहिलं हे विधान आहे. त्याच्यानंतर पाण्याचे प्रमाण कमी असलेल्या भागाकडून जास्त प्रमाण असलेल्या भागाकडे वाहन होते. त्याच्यानंतर क्षारांचे प्रमाण जास्त प्रमाण असलेल्या भागाकडून कमी प्रमाण असलेल्या भागाकडे वहन होते क्षारांचे. आणि जे चौथं आहे ते क्षारांचे प्रमाण कमी प्रमाण असलेल्या भागाकडून जास्त प्रमाण असलेल्या भागाकडे शहरांचे वहन होते. तर याच्यामध्ये जी पाण्याचं वहन आहे ते पहिलं विधान बरोबर आहे आणि जी बाकीचं विधान आहेत ती चुकीची आहेत. त्याच्यानंतर जो 16वा प्रश्न आहे तो, प्राणी किंवा वनस्पती पेशी अतिपरसरणी द्रवणात ठेवल्यास त्यातील पेशी द्रव्य आकुंचन पावते. तर ही जी क्रिया आहे, तर ह्या क्रियेला काय म्हणतात? तर या क्रियेला रस संकोच असं म्हटलं जातं. त्यानंतरचा प्रश्न आहे तो 17वा. त्याच्यामधलं पहिलं विधान आहे, खडबडीत अंतर्द्रव जालिका प्रथिनांचे कण असल्यामुळे खडबडीत दिसते. आणि दुसरे जे आहे ते विधान, गुळगुळीत अंतर्जालिकेवर प्रथिनांचे कण असतात. तर याच्यावर रायझो बोम्सचे कण असतात. त्यामुळे हे दोन्ही पण उदाहरण जी विधान आहे ती पूर्णपणे चुकीची आहे. त्यामुळे याचं उत्तर हे तिसऱ्या क्रमांकाचं आहे. त्याच्यानंतर 18वा प्रश्न, पीटिका हे हरित लवकांचे रंगहीन प्रथिनयुक्त आधारक आहे. पीटिका असलेल्या चकतीसारख्या अंगकांना थायलाकॉइड्स असे म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जी पीटिका वगैरे भाग पाहिलेले आहेत हे पूर्णपणे बरोबर आहे. त्यामुळे या दोन्ही विधाने बरोबर आहे. पुढचं विधान आहे 19वा प्रश्न, सत्यविधान ओळखा. तर सत्यविधान कोणतं आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. पहिलं विधान आहे ते, स्थायू द्रव पदार्थाची साठवणूक करणारे अंगक म्हणजे रिक्तिका होय. पुढचं विधान, ठराविक आकार नसलेल्या कोशिकांना रिक्तिका म्हणतात. प्राणी पेशी रिक्तिकामध्ये अन्न संचय करतात. तर ही एक तीन विधाने दिलेली आहेत. त्याच्यानंतर चौथं विधान दिलेलं आहे ते, वनस्पती पेशीमध्ये रिक्तिका दृढता तसेच ताठरता देतात. तर ही चार विधाने या ठिकाणी दिलेली आहेत. त्यापैकी कोणती विधाने बरोबर आहे ते आपल्याला पाहायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये अ ब ड ही तीन विधाने जी आहेत ती बरोबर आहेत.
पुढचा जो प्रश्न आहे, सजीवांच्या उपासमारीच्या काळामध्ये टिंबटिंबामध्ये साठवलेले प्रथिन आणि मेद यांचा उपयोग ऊर्जा निर्माण करण्यासाठी केला जातो. तर ज्यावेळेस वनस्पती ज्यावेळेस प्राणी हे उपासमारीचा काळ असतो प्राण्यांचा, त्यावेळेस जे लायकारिक असतात तर या ठिकाणी साठवले जे अन्नपदार्थ असतात त्याचा वापर हा ऊर्जेनिर्मितीसाठी केला जातो. पुढचा प्रश्न 21 आहे, त्याच्यामध्ये असत्यविधान कोणतं आहे ते ओळखायचं आहे. जे पहिलं विधान आहे ते गुणसूत्रे फक्त पेशी विभाजनाच्या वेळी दिसतात. दुसरं विधान आहे ते मानवी शरीरातील पेशी गुणसूत्राचे कोण 23 जोडे असतात. पुढचं आहे ते 22 गुणसूत्राच्या जोड्यांना लिंग गुणसूत्र असे म्हणतात. आणि त्याच्यानंतरचे जे आहे ते पुरुषामध्ये XX तर स्त्रियामध्ये XY या लिंगसूत्राच्या जोड्या असतात. तर ही आपल्याला चार उदाहरणे, तर याच्यामध्ये जी पहिली दोन उदाहरण विधाने आहेत ती पूर्णपणे चुकीची आहेत आणि जी दुसरी दोन विधाने आहेत ती पूर्णपणे बरोबर आहेत. त्यामुळे ते क आणि ड हे उत्तर आहे. पुढचं जे प्रश्न आहे 22 तो म्हणजे तांबड्या रक्तपेशीमध्ये केंद्रक व तंतुकणिका नसते. रक्तपेशीमध्ये केंद्रक आणि तंतुकणिका का नसतात हा प्रश्न विचारला आहे. तर विधाने दिलेली आहेत, हिमोग्लोबिनच्या जागा उपलब्ध व्हावी म्हणून, तांबड्या पेशींना ऊर्जा तयार करता यावी म्हणून, तांबड्या पेशींना ऑक्सिजनचा वापर करता यावा म्हणून आणि तांबड्या पेशींचा आकार कमी व्हावा म्हणून. तर या ठिकाणी विधाने दिलेली आहेत. तर याचं जे खरं उत्तर आहे ते म्हणजे पहिलं आहे. तर हिमोग्लोबिनसाठी जी जागा उपलब्ध व्हावी लागते आपल्या रक्तामध्ये, त्यासाठी तांबड्या रक्तपेशीमध्ये केंद्रक व तंतुकणिका नसतात. त्याच्यानंतरचा जो प्रश्न आहे तो 23, याच्यामध्ये सत्यविधान कोणते आहेत ते आपल्याला ओळखायचं आहे. पहिलं विधान आहे सेल्युलोज हे एक प्रकारचे प्रथिन आहे. दुसरं विधान आहे नीलहरित शैवाल अधिकेंद्रकी पेशी आहे. तिसरं रॉबर्ट हुक ने जीवंत पेशीचे निरीक्षण केले. आणि चौथं विधान आहे ते पेशीचा आकार त्याच्या कार्याशी निगडित असतो. तर याच्यामध्ये जे ब आणि ड ही जी दोन उदाहरणे आहेत ते जी वाक्य आहेत ते बरोबर आहेत आणि पहिलं आणि तिसरं वाक्य हे पूर्णपणे चुकीचं आहे. 24 प्रश्न पाहूया आपण. तर याच्यामध्ये कच्चे टमाटे पिकल्यानंतर त्यातील हरित लवकांचे रूपांतर प्रथम कॅरोटीनमध्ये व नंतर झिथोफिल्समध्ये होते. प्रकाशसंश्लेषण क्रिया पाणी हिरवी खोडे आणि थोड्याफार प्रमाणामध्ये फुलामध्ये घडून येते. तर यात कोणतं विधान हे सत्य आहे आपल्याला पाहायचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे जे अ विधान हे आहे ते चूक आहे आणि ब विधान आहे ते बरोबर आहे. कारण त्यानंतर पहिल्यांदा त्याचं रूपांतर हे थायफूलमध्ये होतं आणि त्याच्यानंतर कॅरोटीनमध्ये होतं. कारण कॅरोटीनमध्ये रूपांतर झाल्यानंतर त्याला नारंगी रंग येतो किंवा लालसर रंग येतो. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न आपण पाहूया. त्याच्यामध्ये दोन विधाने आहेत. तर पहिलं जे विधान आहे ते तंतू कणिका एकेरी आवरणाची असून त्यास ऊर्जा निर्मितीचे केंद्रक असे म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, हे चुकीचं आहे. कारण आपल्याला माहीत आहे की मायक्रोकॉन्ड्रियाला म्हणतात आणि त्याच्यामध्ये जी आवरण असते दुहेरी असं. त्याच्यानंतर बी आहे ते तंतू कणिकेतून तयार होणारी ऊर्जा रासायनिक ऊर्जेचे रूपांतर उष्णता ऊर्जेत करते. तर हे पण विधान पूर्णपणे चुकीचं आहे. त्यामुळे ही जी दोन्ही विधाने आहेत ती पूर्णपणे चुकीची आहेत. तर याचं जे उत्तर आहे ते सी म्हणजेच तिसरं येऊ शकतं. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जी पेशी हा घटक होता त्याची सर्व माहिती पाहिलेली आहे. आपल्याला जर हा प्रश्नसंच आहे हवा असेल तर आपण स्क्रीनशॉटसुद्धा घेऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो, आपण स्क्रीनवरती पाहत आहोत अशा प्रकारचे प्रश्न पेशी या घटकावर विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर हा पण स्क्रीनशॉट आपण घेऊ शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, पेशी हा घटक आपण या ठिकाणी पूर्णपणे कंप्लीट केलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ऊती म्हणजे काय, ऊतीचे प्रकार, प्राणी पेशीमध्ये कोणत्या प्रकारच्या ऊती असतात, वनस्पती पेशीमध्ये कोणत्या प्रकारच्या ऊती असतात याचा अभ्यास पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. त्यासोबत आपल्याला पेशी या घटकाबद्दल काही प्रश्न असतील तेही आपण कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता. त्यासोबत हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा
आणि सबस्क्राइब करा. त्यासोबत या व्हिडिओच्या खाली उजव्या साईडला जी बेल आयकॉन दिलेले आहे ती पण प्रेस करायला विसरू नका. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढच्या व्हिडिओमध्ये उते या प्रकरणाची सुरुवात करणार आहोत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.